हरिओम श्रीराम अंबज्ञा, माझं नाव संतोष सिंह डाकवे, उपासना केंद्र दावणगुरवाडी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर। मला एक 2 वर्षापूर्वी आलेला अनुभव मी सांगत आहे। ज्यावेळी मी कळे या गावी जात असताना 2-व्हीलरवर होतो आणि अज्ञात वाहनानं मला ठोकर दिली आणि माझा ॲक्सिडेंट झाला। त्या ठिकाणी मोबाईल नेटवर्कही नव्हतं आणि गावापासून 1-2 किलोमीटर अंतर असं जंगलामध्येच आम्ही होतो आणि त्या ठिकाणी प्रत्येक रस्त्याने येणाऱ्या माणसाला मी हात करत होतो। माझ्याजवळ कोणीही थांबलं नाही। त्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 तास गेला। 1/2 तासामध्ये मी वरती चालत आलो, मी पायाला लागलेलो होतो माझ्या, मी चालत वरती आलो। वरती आल्यानंतर थोडंसं BSNLचं नेटवर्क आलं तिथं। मी माझ्या घरच्यांना फोन केला। फोन केल्यानंतर मी घरच्यांना सांगितलं की अशा अशा ठिकाणी माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मी त्या ठिकाणी आहे म्हणून। त्याच्यानंतर अज्ञात व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्याने सांगितलं की काय तू घेऊ नकोस, कारण आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, दवाखान्यावर नेहमीची जबाबदारी माझी। त्याच्यानंतर त्याने रिक्षावाल्यांना फोन केला। फोन केल्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कळे या ठिकाणी घेऊन गेलेत आणि रविवार असल्यामुळं दवाखाना बंद होता आणि त्यातल्या डॉक्टरांनी सांगितलं की प्राथमिक उपचार कुठेतरी खाजगी हॉस्पिटलमध्ये करून आपण CPR मध्ये जाऊ। त्यावेळेला CPR मध्ये जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सला कॉल केला। त्यावेळेला एक 1.5 तास निघून गेला होता तिथं। त्यावेळेला माझ्या नातेवाईक वगैरे आलेत माझ्या म्हणजे तिथे दवाखान्यामध्ये। नातेवाईक आल्यानंतर आम्ही CPR ला जाण्याचा निर्णय घेतला। CPR ला गेलो आणि ज्यावेळेला ॲम्ब्युलन्समध्ये बसलो त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की तुमचे नातेवाईक कोणतरी या। नातेवाईक या म्हणल्यानंतर माझे चुलते आणि माझ्या मामाचं माझ्या संगती होते, दुसरे कोण नव्हतं। इथून मला CPR मध्ये नेलं। CPR मध्ये थोडंसं प्राथमिक ड्रेसिंग वगैरे झालं। त्यानंतर डॉक्टरांनी निर्णय घेतला की 3 बोटांची हाडी म्हणजे हाड्डी आहेत त्या पूर्ण गेलेल्या आहेत आणि ह्याला आम्हाला डॉक्टर दुसरा बोलवून ऑपरेशन करावं लागेल, कारण प्लॅस्टिक सर्जरी वगैरे आहे। त्याच्यानंतर माझ्या घरच्यांनावर समज दिली। आई घरीच होती, वडील आणि माझी मिसेस माझ्या संगती होती। आणि ज्यावेळेला 3-र्या दिवशी म्हणजे मंगळवारी माझं ज्यावेळेला ऑपरेशन घ्यायचं ठरलं 10:30 त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की रक्ताची गरज वगैरे लागणार आहे, कारण पायाची पूर्ण नस मेन जी नस असते ती कट झालेली होती आणि 1-6 बॉटल रक्त लागेल म्हणून सांगितलं। त्याच्यानंतर आम्ही रक्ताची तिथं मी व्यवस्था केली, ऑपरेशन वगैरे माझं झालं आणि 2 दिवसानंतर मला ICU मधनं जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं। त्यावेळेला डॉक्टरांनी मला येऊन सांगितलं की तुझ्या संगती जे 2 दिवस माणूस बसून कोण आहे नातेवाईक त्यांना घरी पाठवण्याचे म्हणजे त्यांना घरी जाण्यासाठी सांगावं। तर मी म्हणलं माझ्या घरी माझ्या नातेवाईक ते इथं कोण नाही। त्यावेळेला माझा खरोखर माझा बापुरा या 2 दिवस माझ्या संगती बसलेला होता। ऑपरेशनच्या टायमाला ज्यावेळेला मला घेतलं त्यावेळेला गळ्यात माझ्या लॉकेट हा माझ्या मुठ्ठीमध्ये होतो, उजव्या हाताच्या मुठ्ठीमध्ये, आणि 2 दिवस माझी मूठ अशी झाकून होती, कारण 2 दिवस मी बेशुद्ध होतो। त्या डॉक्टरांनी सांगितलं की शिफ्टमुळे वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर की हे हातामध्ये काय आहे, तर म्हणलं हे माझं लॉकेट आहे, माझ्या सद्गुरूचं लॉकेट आहे, म्हणजे माझ्या बापूंचं लॉकेट आहे। अहो म्हणले हेच गृहस्थ 2 दिवस ICU मध्ये तुमच्या कडेला बसले होते। अक्षरशः मला मी भान राहिला नाही की माझा सद्गुरू माझ्याकडे येऊन माझ्या संगती बसून गेला। गेल्यानंतर मला तिथनं डिस्चार्ज वगैरे देण्यात आला, घरी आलो। घरी आल्यानंतर माझी जखम वगैरे काही बरी होत नव्हती पायाची, करत नित्यनेमानं मी दररोज उदी खायचो, उदी लावायची आणि झोपायचं। असं 1.5 वर्ष माझं घरी गेलं। 1.5 वर्ष घरी गेल्यानंतर मग मी कामावर जाण्यासाठी प्रयत्न करत होतो। 1.5 वर्षानंतर मला माझ्या ज्या कंपनीमध्ये मी काम करत होतो त्या कंपनीतल्या मॅनेजरने मला सांगितलं की आता 1.5 वर्षानंतर तुझ्या जागेवरती पोरं भरलेली आहेत आणि तुला काय दुसरं काम कुठलं मिळालं तर बघतो, असं मला सांगितलं तिने। बरोबर 12:00 बापूंच्या फोटोसमोर, माझ्या घरात पादुका होत्या त्या दिवशी, बापूंच्या फोटोसमोर बसून बापू म्हणलं की एक काम करा, जसं मला जगवलं तसं मला खायला काहीतरी द्या। त्यावेळेला 4:30 परत मला मॅनेजरचा फोन माझ्या आला की तू उद्यापासून कामावरती ये, एवढी कृपा फक्त माझा बापूर आहे एवढं माझ्यासाठी करतोय। त्यानंतर एक दुसरा अनुभव सांगतो 4 दिवसापूर्वीचा। ज्यावेळेला मी कामावरून घरी येत होतो त्यावेळेला कामावरून घरी येत असताना माझी बाईक पंक्चर झाली। त्या ठिकाणी मला म्हणजे 2-3 किलोमीटर कोण नव्हतं, रात्री 11:30 होते। बाईक पंक्चर झाल्यानंतर आता बाईक लावायची कशी आणि घरी यायचं कसं, त्याच्यानंतर घरी यायचं म्हटल्यानंतर त्यावेळेला कोणीही नव्हतं रस्त्याला, कोणीही रस्त्याला नव्हतं तिथं। आणि रस्त्याला नसल्यानंतर मग मी आपली बाईक माझी ताबत घेऊन आलो। आल्यानंतर एक 2-2.5 किलोमीटर गावाच्या पाठीमागं असे गृहस्थ भेटले मला की म्हणले काय गाडीला झालं आहे,
तर म्हणले पंक्चर झाले. अहो म्हणले गाडी तुमची पंक्चरच नाही. बघा म्हणले त्याने फक्त हात लावला आणि पाठीमध्ये टायर ठोकली. अहो म्हणले ह्याच्यावरती गाडी तुमची घरी जाऊ शकते आणि तेवढे फक्त माझे 11 साडे 11 वाजतापर्यंत माझे बापूच आले होते माझ्यासाठी. हरिओम श्रीराम अंबाजी.